राज्यात आज केवळ पुणे रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर नाशिक सिंधुदुर्ग रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या उद्याही राज्यात पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे पण कोकणात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे बुधवारपासून मात्र राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे बुधवारी विदर्भात ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशाराही देण्यात आला आहे गुरुवारीही विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शुक्रवारी मात्र राज्याच्या इतर काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो असाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे शुक्रवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जळगाव नगर पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे या माहितीसोबत तूर्तास इथेच थांबतोय हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह